महिला सक्षमीकरणाचे अनोखे पाऊल। सांगली मधील हिंदुस्तान पेट्रोल पंपावर गेल्या 5 वर्षांपासून पेट्रोल पंपावर महिला काम करत आहेत। महिलांच्या प्रगतीच्या या युगात महिला सक्षमीकरणाचे उत्कृष्ट उदाहरण सांगली मध्ये पाहायला मिळत आहे। शहरातील हिंदुस्तान पेट्रोल पंपावर फक्त महिला कर्मचारी काम करतात। जिल्ह्यातला हा पहिलाच पेट्रोल पंप आहे जिथे सर्व महिला कर्मचारी कोणतीही तमा न बाळगता काम करत आहेत। या महिलांनी पेट्रोल पंपावर काम करण्याचे किचकट काम निवडले आणि त्यात ते यशस्वी झाले। आज हा संपूर्ण पेट्रोल पंप त्यांच्या मदतीने सुरू आहे। पेट्रोल पंपासोबतच त्यांचे घरही या महिलांच्या जीवावर चालत आहे। गेल्या 5 वर्षांपासून सदरचा पेट्रोल पंप महिला चालवत आहेत। नमस्ते, माझं नाव वैशाली तानाजी पाटील। मी गेले 17 वर्ष या पंपावरती काम करते। पहिला पॉईंटवरती डिझेल पेट्रोल सोडायचं काम करायचं। आता चार ते पाच वर्ष झालं मॅनेजर म्हणून काम करते। इथे मॅडमची एक इच्छा होती की पंप हा लेडीजनं चालवावा, कारण कसं प्रत्येक क्षेत्रामध्ये लेडीज या काम करतात, पण हा एक असंही ठिकाण होतं की जिथं कधी लेडीज काम करत नव्हत्या, पण त्यांचं म्हणजे इच्छा होती ह्या एक क्षेत्रात त्यांनी लेडीजनं काम करावं। त्याच्यानंतर ह्या हळूहळू आम्हाला बघून बाकीच्या पण लेडीज म्हणजे एक त्यांच्यात पण एक असं उत्साह निर्माण झाला की बाबा चला आपण पण थोडं इथं ट्राय करेल कामाला, असं येत गेलं इथं लोडून। मी राणी जयवंत कदम गेली 9 वर्ष चेतना पेट्रोल पंपावर काम करते। हा जिल्ह्यातील पहिलाच पेट्रोल पंप आहे जो महिलांच्यासाठी चालू केलेला मॅडमने आहे, आणि ह्या पंपावर महिला कामाला असल्यामुळं इथं आम्हाला खूप सुरक्षित वाटतं, कारण इतर ठिकाणी महिला सुरक्षित राहत नाहीत, पण पेट्रोल पंपावर आमचा एवढा स्टाफ छान आहे की आम्हाला इथं खूप सुरक्षित वाटतं। बाकीच्या कुठल्या गोष्टी आम्हाला काही वाटत नाही, पण सांगली जिल्ह्यात हा पहिला पेट्रोल पंप चालू झाल्यानंतर महिलांना फक्त चूल आणि मूल हा प्रकार होता, पण इथं पेट्रोल पंपावर आल्यानंतर जो महिलांना मान सन्मान द्यायला लागला तो आम्हाला खूप छान वाटला। माझं नाव आरती अमोल फलकरे। मी इथं आत्ता 1.5 वर्ष झालं काम करते। मला इथं कामाला म्हणजे मी महिला बघितल्या त्यावेळेला मी इथं ॲप्लिकेशन केलं होतं कामासाठी। मला मॅडमनी ॲप्लिकेशन दिल्यावरती मला रुजू केलं कामावरती आणि नंतर मी इथं कामाला सुरुवात केली। त्यानंतर मी कामं ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला पहिल्यांदा थोडीशी भीती वाटली होती, पण नंतर ना हळूहळू मला सवय होत गेली आणि नंतर ना अनुभव होत गेला की आपण काम करतो आहे खूप सुरक्षित वाटायचं मला। सगळ्या महिला आहेत, परत वैशाली ताई आमच्या मॅडम यांच्याकडून आम्हाला नवीन नवीन शिकायला भेटायचं। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।